Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? फास्ट 100 बातम्या. अमरावतीच्या दर्यापूरमधल्या खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचारसभेमध्ये राडा. खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. प्रकाश पुंदिले यांच्या प्रचारासाठी करण्यात आलं होतं सभेचं आयोजन. सभेवर हल्ला झाला म्हणजे नवनीत राणांवर हल्ला झाला. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल. नवनीत राणांवरही खुर्च्या फेकून मारल्याचा रवी राणा यांचा आरोप. भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला. मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले. सभेमध्ये झालेल्या राड्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. मविया बोर्ड जाहीर करत आहे. फडणवीसांची टीका. मुस्लिमांना 10% आरक्षण. आरएसएसवर बंदी आणि दंगलीमधील मुस्लिम आरोपींना सोडण्याची नोमाणींची मागणी. सज्जात नोमाणींच्या 17 मागण्या मान्य करण्याचं मवियाचं आश्वासन. फडणवीसांचा दावा. मशाल गीतामध्ये जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपत आहे आणि धर्मयुद्ध करायला चाललेत. आधी जॅकेट सांभाळा. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. पुण्यामध्ये एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान आहे पण आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही. वोट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न. शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा. लोकसभेची पुनरावृत्ती नको म्हणून बटेंगे तो कटेंगेचा नारा. एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया. फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ. शिंदेचं स्पष्टीकरण. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी. अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा. अल्पसंख्याक वोट बँकेसाठी अजित पवारांनी वक्तव्य केलं असेल. मतदानातील फूट टाळण्यासाठी आम्ही बटेंगे तो कटेंगे बोलतोय. भाजप नेते विनोद तावडेंचं वक्तव्य. कसला वोट जिहाद? फडणवीसांना उपचारांची गरज. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. सज्जात नोमाणी यांनी वोट जिहादची भाषा केली. काँग्रेसचे नेते वोट जिहाद विरोधात तक्रार करणार का? आशिष शेलारांचा सवाल. कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं मग त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? वोट जिहादवरील टीकेवरून बाळासाहेब थोरातांचा सवाल. वोट जिहाद सारखे शब्द वापरून फडणवीसांनी अपयश मान्य केलं. अमोल कोल्हेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका. गली बॉय मध्ये भाजपवाल्यांना टाकलं तर रॅप चांगला होईल. बटेंगे तो कटेंगेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. बटेंगे तो कटेंगे घोषणेला फक्त विरोध करू नका. मान्य नसल्यास माहितीमधून बाहेर पडा. बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना सल्ला. अब ना बटेंगे ना कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे. हिंदू हितासाठी 100% मतदान करा. नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरू. आम्ही 175 अधिक जागा जिंकणार. अजितदादा पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनंतर मीच वाली. गेल्या वेळेला साहेबांना मतदान केलं, यावेळेला मला कला. लोकसभेला गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार. अजित पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य. मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही. कुणाच्या नंतर मी असं भाष्य करणं माझ्या संस्कारामध्ये नाही. अजितदादांच्या वाली वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. बारामतीमध्ये पवार साहेबांचे फोटो लावलेत. बारामतीमध्ये युगेंद्र उभा, त्याचा फोटो लावा. अजित पवारांचं युगेंद्र पवारांना आव्हान. माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे माझ्या वडिलांचा वापर खपवून घेणार नाही. सुप्रिया सुळेंची दादा गटाचे उमेदवार अतुल बेनकेंना तंबी. भाजपा प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ. पक्ष आणि नातीगोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. वृत्तपत्राला जाहिरात देत शरद पवारांची माहितीवर सरकून टीका. राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक अदानींच्या घरी नाही तर दिल्लीमध्ये एका तटस्थ ठिकाणी. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा खुलासा. निवडणुकीसाठी भाजपनं देशातून 90,000 लोक महाराष्ट्रामध्ये आणले आहेत. 90,000 बूथसाठी 90,000 माणसं भाजपचं काम साधन आहे. बाहेरून इतके लोक आलेत की महाराष्ट्रामधला ऑक्सिजन कमी झालाय. पंकजा मुंडेंचं सभेमध्ये वक्तव्य. माहीम संदर्भात आमची शिंदेसोबत चर्चा झाली होती. उमेदवार दिला नाही तर ठाकरे गटाला फायदा होईल असं शिंदे म्हणाले. माहीमच्या जागेवर भाजप नेते विनोद तावडेंचं वक्तव्य. राज ठाकरे म्हणाले, आम्ही भाजपचे नैसर्गिक मित्र, सरकारमध्ये आम्ही सामील होणार. राज ठाकरेंच्या प्रश्नावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया. मोदीजी माझ्या भावाला आव्हान देतात की बाळासाहेबांबद्दल बोल, पण विचार वेगळे असले तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर. प्रियंका गांधींचं शिर्डीमधल्या सभेमध्ये वक्तव्य. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं. खासदार कंगना राणावत यांची उद्धव ठाकरेंसह मवियावर भोसरी टीका. आता सगळे मार्ग संपल्याने आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण प्रियंका गांधी करू पाहत आहेत. प्रियंका गांधींकडून टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. मोदी शाह अदानींच्या बैठकीमध्ये आमदार खरेदीचा प्लॅन आखला गेला. कोट्यवधी रुपये देत आमदार खरेदी करत अदानींच्या धारावी प्रोजेक्टसाठी मोदी शहांनी महाराष्ट्रामध्ये सरकार चोरलं. राहुल गांधींचा भाजपवर आरोप. घरवापसीसाठी शिंदेगडाच्या 8 आमदारांनी संपर्क केला. 2 मंत्री होते पण उद्धव साहेबांनी सांगितला गद्दारांना क्षमा नाही. आदित्य ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच. त्यांना बॅगा खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना. गुणसेनेला मतदान केल्यास आपल्याला कुणी वाचवू शकणार नाही. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. राज ठाकरेंना आपल्यावर टीका करण्यासाठी कंत्राट मिळालंय. घ्या 200 आणि जय मनसे. सुषमा अंधारेंची मनसेवर बोचरी टीका. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं गाणं. हिंदूंच्या जनजागृतीसाठी नवीन प्रचार गीत प्रदर्शित. जागो तो एक बार हिंदू जागो तो असे गाण्याचे बोल. फडणवीस गाण्याचे गीतकार आणि गायक. वाईतल्या सभेमध्ये भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी. गद्दारांचं काय करायचं पत्रातून विचारणा. गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर. शरद पवारांच्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही. पवारांनी गद्दार शब्द वापरला पण माझी बांधिलकी जनतेशी. शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. वळसे पाटील कुटुंबासोबत आमचे अनेक वर्षांचे ऋणानं बंध. ते सगळं विसरले असतील पण मी विसरणार नाही. सुप्रिया सुळेंचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा. दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या ते दहशत मोडून काढतील. काहींनी मोहिते पाटलांना टीका केली पण दिलीप रावांमध्ये धमक आहे. अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांना टोला. मी छगन भुजबळांना टार्गेट केलं नाही तर त्यांनी मराठा समाजाला टार्गेट केलंय. मी सांत्वन भेटीसाठी जातोय त्यामुळे भुजबळांनी टेन्शन घेऊ नये. येवल्यामध्ये जरंगी पाटलांची प्रतिक्रिया. प्रियंका गांधींची आज गडचिरोलीमध्ये सभा तर नागपूरमध्ये रोड शो. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात. अजित पवार आज पारनेर शिरूर कोरेगाव आणि सातारा दौऱ्यावर. अजित पवारांच्या या सर्व तालुक्यांमध्ये प्रचारसभा. देवेंद्र फडणवीसांच्या आज 4 सभा. नागपूर चांदवड नाशिक शहर इचलकरंजीमध्ये सभांचं आयोजन. उद्धव ठाकरे यांचा आज 3 प्रचारसभा. पाटण पालघर आणि बीकेसीमध्ये ठाकरेंची सभा. बीकेसीमधल्या सभेमध्ये ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या आज करमाळा म्हाडा आणि कर्जत जामखेडमध्ये सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांची सभा. अमित शहा आज प्रचारसभेसाठी गडचिरोली दौऱ्यावर. आरमोरी आणि अहेरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचारसभा. शहांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आज नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर. अमित शहांची सोमवारी नवी मुंबईमध्ये सभा. नेरुळमधल्या रामलीला मैदानावर भाजप उमेदवार मंदा भाद्रेंच्या प्रचारार्थ सभा. सभेच्या ठिकाणी वाहतूक मार्गावर बदल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळच्या स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था. आमची सांगता सभा शिवतीर्थावर नाही तर बीकेसीवर होणार. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी वाद नको म्हणून बीकेसीमध्ये सभेचं आयोजन. राऊतांची माहिती. विक्रोळीच्या केसरबागेमध्ये आत गाढव सरायला लागलेत. असं मतदान करा की मतांच्या ढिगाऱ्यामध्ये चंगू मुंगू बुडाले पाहिजेत. विक्रोळीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची राऊत बंधूंवर टीका. सुनील राऊत ताईला बकरी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंची टीका. 23 तारखेला कळेल ताई बकरी आहे की वाघीण. एकनाथ शिंदे यांचं विधान. तुम्ही मला हलक्यात घेतलं तुमचा टांगा पलटी केला. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर माहिती आली तर फडणवीस मुख्यमंत्री होतील. शहा म्हणाल्याचा ठाकरेंकडून पलटवार. काम केलंय भारी लुटलीय तुजोरी आता पुढची तयारी. उद्धव ठाकरेंची जाहिरातीवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एवढा पैसा आणला कुठून ठाकरेंचा सवाल. नाना भाऊ महाराष्ट्रामध्ये काय बनणार हे तुम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदासाठी होकार. तुम्ही एक एक आमदार दिले नाही तर अडचण येणार. नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन. लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच सरकार येणार. वरळीमधल्या सभेमध्ये संजय राऊत यांचं विधान. 2019 मी असतो तर मुख्यमंत्री पद नको असं म्हणालो असतो. नाशिक मधल्या भाषणामध्ये राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला. चांगल्या कामांमध्ये काळी मांजर घालण्याचं काम राज ठाकरे करतात. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं उत्तर. उद्या म्हणतील शरद पवारांना मीच तिकीट दिलं. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. दरम्यान पक्षाचा अध्यक्ष मी. तिकीट देण्याचा अधिकार अजितदादांचा कसा पवारांचा सवाल.
देवळाली मतदारसंघामध्ये शिवसेनेचा सरोज अहिरेंना पाठिंबा. अजित पवारांनी वाचलं शिंदेच्या पाठिंब्याचं पत्र. राजू कारेमोरे उदार झाले, पाहिजे ते द्यायला तयार आहेत. तुमसरचे माहितीचे उमेदवार राजू कारेमोरेंवर जयंत पाटलांची टीका. 500,000 रुपयांसाठी 5 वर्षांची जागीदारी देऊ नका, जयंत पाटलांचं विधान. इंदापूरमध्ये मला एकटं पाडण्याचा प्रयत्न स्वार्थी लोकांनी केलाय. माझ्या नावे माझ्या मागे अजित पवार नाव घ्यायला काही हरकत नाही, इंदापूरचे पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या योजना पैसे नसल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर. कर्नाटकमध्ये त्यांचे मंत्री गॅरंटी बंद करायला सांगतात. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका. महाराष्ट्रामध्ये रेल्वेची 1,64,605 कोटींची गुंतवणूक. अमृत भारत योजनेअंतर्गत 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक. पंजाबमधून आकाशदीप गिल नावाच्या तरुणाला बेड्या. पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. शब्दसाठा कमी असल्यानं बोलताना मी हावभाव वापरतो, मी शेतकरी कुटुंबातील माणूस, अश्लील हावभावांवर पाशा पटेल यांचं स्पष्टीकरण. पुण्याचे राजकीय उद्योग सुरू असेल तर कानाखाली फटाका काढा, भाषणावेळी वाजवणाऱ्या फटाक्यांवरून राज ठाकरे संतापले. निवडणुकीला पैसे वाटतात, पैसा कुठून आला कुणी विचारत नाही, नारायण राणेंचा राजन तेलींवर निशाणा. मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, तुलसी विवाहाला अजय चौधरी आणि बाळा गांधगावकर एकत्र. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे यासाठी गारहाणं, शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून कोकणी पद्धतीनं गारहाणं. अजित पवारांच्या प्रचारासाठी दोन बहिणी मैदानात, प्रचाराच्या निमित्तानं रजनी इंदुलकरांकडून गाठीभेटी घेणं सुरू, तर विजया पाटलांकडूनही जोरदार प्रचार. पंकजा मुंडेंकडून प्रीतम मुंडेंचा दबंग खासदार असा उल्लेख, नमिता मुंदडांकडून प्रीतम मुंडेंचा माजी खासदार असा उल्लेख. पंकजा ताईला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा पाहायचंय, बीडच्या विकासाचा मागच्या 5 वर्षांचा स्पीड ब्रेकर काढायचा आहे. बीडमधल्या भाषणामध्ये माजी खासदार प्रीतम मुंडेंचं विधान. ज्यांनी घटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन विषारी प्रचार करतायत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सांगलीच्या मिरजेमधल्या सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राहुल गांधींवर टीका. तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातलं तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार, खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवारांवर नाव न घेता निशाणा. शिरूर हवेलीचे मवियाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा. जळगावमधल्या रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी संघर्ष पेटला. काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमीभा पाटील यांचा ठिया. शमीभा पाटील यांना भाजपकडून पैसे पुरवल्याचा केला होता आरोप. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी तो महाविकास आघाडीसोबतच राहणार. शेकापकडून उमेदवार असलेले प्रीतम म्हात्रे यांचं विधान. अभिजित पाटलांविरोधात तो पैलवान काय टिकणार, तो निवडूनच येणार नाही. माढ्याचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या सभेमध्ये रोहित पवारांची टीका.